Nicktemi. Bye for good. Chala, niguya ka? Ho. Actually, Rajan, tu ghari za. Niye te. Amtham, manje? Manje, tu pude ho. Niye te na, ghari. Naya, sorry. तू जिथे जाणार आहेस तिथे मी येणार. तुला एकटीला मी जाऊ देणार नाही. तुला मला एकटे टाकायचं नाहीये का? तुला पैसे हवेत. प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. मला तुला त्या पैशांबरोबर जाऊ द्यायचं नाहीये एकटीला. अगं तुला कुणी त्या पैशांबरोबर पळवून नेलं तर काय करणार आहे? तुझी काळजी आहे मला म्हणून म्हणतोय. ओके. हे बघा, तुम्ही मला खरंच आग्रह करू नका. अहो त्याची सुद्धा भीड वाटते मला. मला गेलं पाहिजे. मालती तिकडे एकटी आहे. हो हे बघा आजोबा, आपण त्यांना इथे आणण्याची व्यवस्था करू. त्यांचे गुडघे दुखतात बरोबर. आम्ही गाडी पाठवून त्यांना इथे बोलवून घेऊ. चालेल. निर्मलाताई, मोना तुमच्याशी जे काही वागली ते बघतात तुम्हाला तोंड दाखवायची सुद्धा लायकी नाही हो आमची. तुम्ही सगळे मला इथं राहण्याचा आग्रह करताय. मोनिकाशी संबंध संपलेला असला तरी तुमच्याशी आणि मानसीशी आमचा संबंध कधीही संपणार नाही. अहो हे नातंच तसं आहे ना. आणि आजोबा, मुख्य म्हणजे आम्ही ना सध्या फक्त ईशाच्या भविष्याचा विचार करतोय. गेल्या काही दिवसामध्ये जे काही या घरात घडलंय त्या घटनांमुळे तिला एकटं वाटू नये एवढीच आपली जबाबदारी. आणि सुरुवातीला ईशाला मोठ्या मामाची आठवण येऊ शकते, पण त्यासाठी फक्त आपण एवढंच करू शकतो, शक्य होईल तेवढं ती जास्तीत जास्त माणसांच्या सान्निध्यात असली तर हा आपला प्रॉब्लेम दूर होऊ शकतो. शेवटी मुलं प्रेमाची भुकेली असतात. पण तुम्हाला सांगते, आजी आजोबांकडनं जे प्रेम मिळतं ना ते दुसऱ्या कुणाकडूनही मिळत नाही. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण ईशा बरोबर मनूचाही आम्हाला विचार करायला हवा. हा एक मोठा प्रश्नच आहे आमच्या समोर. मनू ईशाशिवाय राहणार नाही आणि ईशासाठी मनू लग्नही करणार नाही. हा घोट कसा सोडवायचा हाच मोठा प्रश्न आहे. त्याचा विचार आम्ही केलाय. म्हणजे गेले कित्येक महिने आम्ही त्या गोष्टीचा विचार करतोय. मनात काही गोष्टी पक्क्याही झालेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही मनूची अजिबात काळजी करू नका. ताई आपण तर नंतर बोलू त्यांच्याशी, नाही का? सध्या आपल्याला एकच गोष्ट केली पाहिजे की ईशा इथे आल्यानंतर तिने मोठी मम्मा कुठे असं विचारायच्या आत आपण सगळ्यांनी तिला जवळ घेतलं पाहिजे. हो, आपण सगळे तिच्या बरोबर आहोत, ती एकटी नाही हे तिच्या लक्षात आणून दिलं पाहिजे. खरंय. पण ईशा आहे कुठे? ती मनू आणि जावई विक्रांत रावांबरोबर बाहेर गेले फिरायला. गोष्टी ज्या दिशेने जायला हव्या होत्या त्याच दिशेने जात आहेत. अगदी योग्य होतंय हे. आता काही ईशाची काळजीच मिटली नाही का?
ईशा कुठे रे? ठीक आहे, इथेच आहे. ईशू बेटा, इथेच खेळ, दूर जाऊ नकोस. किती काही घडून गेलंय ना या काळात, आणि ज्या मुलीवर त्याचा सगळ्यात जास्त परिणाम होणार आहे तिला त्याचा काहीच पत्ता नाहीये. पण चांगलंच आहे की आता तिला फक्त चांगलं जग दाखवायचं. आपण मागचं सगळं विसरून जायचं. पण विक्रांत, कधी ना कधी तिला ताईची आठवण येणारच. हो, येईल ना. पण तेव्हा जे खरं आहे तेच सांगायचं तिला. त्यामुळे तिच्या मनावर परिणाम होईल रे. हो, पण खरं सांगून होणारा परिणाम हा खोटं सांगून होणाऱ्या परिणामापेक्षा चांगला आहे. आणि खरं काय हे एकदा तिला कळायलाच हवं. पण तिला सहन होईल का रे? आपण जर वेगळ्या पद्धतीने तिला खरं सांगितलं तर होईल सहन. हो, पण मोठी मम्मा कधी येणार आहे यावर मोठी मम्मा कधीच येणार नाहीये हेच उत्तर असायला हवं. खूप लहान आहे रे ती, जिथे जाईल तिथे खुश असते. ज्याच्या बरोबर असेल त्याच्या बरोबर खेळते, गप्पा मारते. इतक्या गोड आनंदी मुलीला आपण खरं सांगून दुखवायचं विचाराने सुद्धा मला त्रास होतोय. मानसी, इतके महिने आपण तिच्याशी खोटच बोलत आलोय, आता नको. आपण तिला खरं सांगायचंच, फक्त त्या खऱ्याचा तिला त्रास होणार नाही ना, या पद्धतीने आपण तिला सांगायला. आणि मला माहिती आहे हे अवघड आहे, पण तू जर साथ दिलीस तर ते तितकं अवघड नाही. ईशा, एक टप्पा पार तर केला. हो, पण विजय, परिस्थिती अजूनही नाजूकच आहे. हो, पण ताई, मोनिका घरातून गेल्यानंतर पुढे जे काय करायचं तुझ्या डोक्यात आहे ते फार सोपं आहे असं समजू नकोस. पण तरीही तुला सांगते, मी मानसीला या घरात आणणार म्हणजे आणणार. पण ताई, मला कल्पना आहेत आणि ते साहजिकच आहे. पण तरी मी तुम्हाला सांगते, मी मानसीला या घरात आणणार म्हणजे आणणार. आणि या बाबतीत मी कुणाचाही विचार करणार नाही, म्हणजे समाजाचा तर अजिबात नाही. आम्हीही तुझ्याच मताचे आहोत, तो प्रश्नच नाहीये. पण मला असं वाटतं की ते त्यांना मान्य आहे का? त्यांना म्हणे तिच्या आजी आजोबांना का? त्यांना आपण कधीही पटवू शकतो. विक्रांत आणि मानसीला त्यांचं काय, त्यांना मान्य असणार आहे का हे? त्याची तू काळजीच करू नको. मला माहित आहे ते दोघं एकमेकांना खूप आवडतात. त्या दोघांना एकत्रितपणे काम करताना पाहिले, सगळ्याच गोष्टी शेअर करताना पाहिलेत, एकमेकांना अनकंडिशनली मदत करताना पाहिले. निव्वळ मोनिकाशी लग्न झालेलं असल्यामुळे ते एका विचित्र नात्याच्या बंधनात अडकले गेलेले. त्यामुळे त्या दोघांनी कधीही आपल्या भावना उघडपणे व्यक्त केलेल्या नाही. त्यांना स्वतःला ही कल्पना नाहीये की हे प्रेम आहे. तुला सांगते, हे अव्यक्त प्रेम आहे. पण हे सगळं आधी आईला सांगावं लागणार ना? ऑफकोर्स, बोललंच पाहिजे. मी बोलेन ना. नाही, त्या बाबतीत आमचा पाठिंबाच आहे तुला. पण ताई, त्या दोघांपर्यंत कसं पोहोचव? आज तिच्या आजोबांना सांगण्याचा प्रयत्न केला मी, पण त्यांना ते बहुतेक नीटस कळलं नसावं. पण मी कन्व्हिन्स करेन त्यांना. तसं झालं तर चांगलंच आहे. चांगलंच होणार आहे आणि नक्की तसंच होणार. ईशा, मानसी याच घरात राहणार आहे.
आणि हो आपला विक्रांत सुद्धा. आणि हे असं चांगलं चित्र कुणाला आवडणार नाही. मानसी आपल्या घराचं भविष्य आहे आणि आपलं घर आपलं कुटुंब हे ईशाचं भविष्य. दमलं माझं पिल्लू? मी दमली आणि मम्मा मी खूप खेळली आणि पकरा पकरे खेळली. हो आम्हाला माहितीये, आम्ही बघत होतो लांबून. तुला माहितीये का मोठे मम्मा पण पाहत होते लांबून. कुठे इशू बेटा? मोठी मम्मा इथे नाहीये. ती आता आपल्याला नाही भेटणार. तिला माझी आठवण नाही येत का? हो येते ना, पण काय आता ती दूर जाणार आहे ना. कुठे जाणार आहे? इशू बेटा ते राजन काका आहेत ना, त्यांच्याकडे तिचं काम आहे म्हणून ती दूर जाणार आहे. इशू अगं, तुला मोठी मम्मा आणि राजन अंकल जोरजोरात भांडतात ते आवडत नाही ना? नाही. हो ना, म्हणून मी मोठ्या मम्माला सांगितलंय की तू जेव्हा आमच्या इशूशी गोड गोड बोलायला शिकशील, तिच्याशी छान छान वागशील, तेव्हाच तू ये तिला भेटायला. मग आता ते येणार नाही माझ्याकडे. हा बाबा बोला ना. इशू बेटा मला सांग, तुला आम्ही दोघं आवडतो ना? हो. मग आपण तिघे आणि बाकी सगळे सगळे म्हणजे विजय आजोबा, मोंजोबा, अलका आजी, गीता आजी, नानू पणजोबा, मधु पणजोबा, आपण सगळे मिळून खूप धमाल करायचे हा आणि खूप खूप खेळायचं. ओके, तुला आवडेल ना बाळा हे? इशू बेटा आता मोठी मामा राजन काकाकडे गेलीये कामासाठी, पण तुला हवं असेल तर आपण तिला बोलावू शकतो परत. नको, मला खूप भीती वाटते. तू नको घाबरूस, आम्ही आहोत ना. चला आता आपण लवकर घरी जाऊया आणि धमाल करूया. हा चला चालेल, आपण काय घरी जाऊ आणि खूप धमाल करूया. चला चला चला. राजन, राजन काय होतं तुला? तू आधी मागे ये. काय झालं? जातीत कळ आली. कोण? पाणी? पाणी पण नाही आपल्याकडे. राजन एक मिनिट, एक मिनिट, जस्ट होल्ड ऑन. ओके, आय विल कॉल फॉर सम हेल्प.
राजन! मानसी काय झालं, तू रडतेस का? तुला ईशाची काळजी वाटतेय का? ईशाची नाही, ताईची काळजी वाटतेय. कुठे असेल रे ती? ती कुठेही असो, ती एकटी नाहीये. तू तिची काळजी करू नकोस. बहीण आहे रे ती माझी, तिचा विचार मनातून जात नाही. तिला फोन करून बघू का? जरूर कर, पण मला माहिती आहे तिचा फोन बंद असणार. गेल्या वेळी ती घरातून गेली ना, तेव्हा तिने असंच केलं होतं. एकदा करून बघते. तुला आठवण येत असेल तर कर, पण मी तिच्याशी बोलणार नाही. एकदा मला कळू दे की ती ठीक आहे, मग नाही मी तिला परत फोन करणार. तू झोप येतोय. मी सांगितलं होतं तुला, अजून 2-3 दिवस तरी तिचा फोन बंदच असणार आहे. असं का करते ताई? इतरांना तिची काळजी वाटत असेल हे समजत नाही का तिला? नाही समजत तिला, आणि तिच्यासाठी आता फक्त राजन महत्वाचा आहे. आय होप ऍटलीस्ट त्यांच्यात तरी आता भांडण झालं नसेल. त्यांच्यात तरी सगळं ठीक असलं म्हणजे बर. त्याच्याशी जर भांडण झालं तर ते झालं रे ती? ते दोघंही मेड फॉर इच अदर आहे. स्वार्थी, पैशांसाठी जगणारे. बँकेत आले होते तेव्हा पाहिलं ना आपण, ते पैसे आणि दागिने मिळवण्यासाठी किती आटापिटा चालला होता त्यांचा. ताईला आपली आठवण येत असेल का रे? तू तुझ्या ताईला अजून नीट ओळखलं नाहीयेस मानसी. आता तिला आपली काहीच गरज नाही, सो आपली आठवण का येईल तिला?